बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश बार्शी न्यायालयानं पोलिसांना दिला आहे बाबुळगाव येथील शेतकऱ्यांच्या नावावर कागदपत्र तयार करून त्यांच्या परस्पर बँकेकडून तीन लाख रुपये कर्ज काढल्याप्रकरणी बँक साखर कारखाना अध्यक्ष बँक शाखाधिकारी व्यवस्थापकीय संचालकांसह चार जणांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी आर एस धडके यांनी बार्शी पोलिसांना दिले आहेत रणजितसिंह शिंदे हे माडा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र असल्यामुळं राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे दरम्यान शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे राहणार बाबुळगाव यांनी याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती श्रीहरी शिंदे यांच्या नावानं कागदपत्र तयार करून बँक खातं उघडण्यात आलं होतं तीन लाख रुपये कर्ज मंजूर करून शाखाधिकाऱ्यांनी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी सिंह बबनराव शिंदे यांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग केली होती याबाबत श्रीहरी शिंदे यांना कोणतीच कल्पना नव्हती शिंदे यांना नोटीस पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली दरम्यान याबाबत पोलीस अधीक्षक उपअधीक्षक बार्शी शहर पोलीस यांच्याकडं फसवणुकीची तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून न्यायालयात फिर्याद दाखल केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे श्रीहरी शिंदे यांच्या वतीनं ऍडव्होकेट यू आर वैद्य अॅडव्होकेट पी राऊत यांनी काम पाहिलं